बी बियाणे तसेच खत यांचे वाढती भाव वाढता भाव याबद्दल तुमची काय? सगळ्याच गोष्टी वाढले ते सखत वाढले असा विषय काय? बी रोजगार वाढले सगळं वाढले महागाय आहे वाढणारच किती 50 रुपये रोजगार होता 300 रुपये रोजगार झाला ही सगळ्याच गोष्टी वाढल्या का नाही? खतच वाढलं म्हणून काय फरक पडला? कुठन चूर्ण आणणार आहे का त्यांना तिथे कुठलं तरी विकत आणावं लागेल का नाही तयार करायला काय लागत असेल का नाही? भाजप सरकारमध्ये तुम्ही समाधान आहात? हो खूप समाधान आहे एकदम खूप समाधान आहे भाजप सरकारमध्ये। गोरगरीब शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान कराल? गोरगरीब शेतकऱ्याला आव्हान करायचं आम्हाला काही गरजच नाही आम्हाला सगळं ओके व्हायला लागले काम मिळायला लागले त्यामुळे काही गरज नाही आम्हाला ह्याला आव्हान करायची काही प्रश्न नाही आमची जशी मनाची शंका होती तशी आम्हाला मिळत चालले काय अडचण नाही आणि जनतेची अडचण नाही ही काँग्रेसच्या पोटाची अडचण व्हायला त्यामुळे त्यांनी चालू केली ना जनतेची काय अडचण नाही जनतेची काय सुना शेतकरी सुद्धा अडचण नाही जी पहिल्या बरं चांगलं व्हायला लागलं काय पण ही पोटाला मिळणार म्हणून ह्यांनी वाटत चालू केली दुसरी काय नाही। पुढील 5 वर्षामध्ये भाजपकडून काय अपेक्षा आहे सर्वसाधारण शेतकरी? काय नाही भ्रष्टाचार एवढी संपवली आमचा आनंदाची गोष्ट आहे एवढीच भ्रष्टाचार एवढी भाजपने संपवली बस झालं आमचे शेतकरी लुटून खाणारले झाले ती नाही असं आहे मग ही एवढी संपवली बस झालं आम्ही मनाने पाहिजे देतो आज काटं ऑनलाईन झालं सगळं कारखान्यावर काट्यावर रुहानी गेली आम्हाला घरी बसून कळालं वजन किती झाले ते हिने शिल्पा पाठवलं 8 दिवसाला कळायचं पहिले किती वजन झालं सगळं ऑनलाईन व्हावं लागलं त्यामुळे काही अडचणच येणार नाही आम्हाला। आज प्रत्येक गोष्टीवर GST आहे तुम्ही सर्वसाधारण शेतकरी आहे तर GST बद्दल तुमचं काय मत? तर GST आहे पण आमच्या ह्याला नाही ना दुसऱ्या गोष्टी आमचे शेतकरी ह्याला पुढे GST जास्त आम्हाला GST जण आमचा काय फरक पडत नाही GST जण आमच्या शेतकऱ्याचा काय संबंध आहे हा जे 2 नंबरचा माल कमवत ज्याकडं आहे त्यांना GST आम्हाला कशी GST काय सुद्धा GST काय नाही असं।